मंगळवेढा तालुक्यातील नंदुरे येथे आमदार समाधान अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या अवताडे शुगर्स अँड डिस्टलरीज प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्याने 4 नोव्हेंबरला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोळीपूजन करून प्रथम गळीत हंगामाचा शुभारंभ केला होता। तेव्हापासून 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजता 1,00,000 मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून कमी कालावधीत जास्त गाळप करण्याचा उच्चांक या साखर कारखान्यानं केला असल्याचं कारखान्याचे चेअरमन संजय अवताडे यांनी सांगितलंय। यावेळी बोलताना चेअरमन संजय अवताडे म्हणाले की कारखाना घेतल्यानंतर अवघ्या 2 महिन्यांमध्ये युद्ध पातळीवर कारखान्याची सर्व यंत्रणा भरून हा कारखाना सुरू करण्यामध्ये कामगारांचा मोठा वाटा आहे। तसेच या कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुर्मादास चटके व कार्यकारी संचालक मोहन पिसे यांच्या कुशल सहाय्याने कमी कालावधीत आम्ही हा उच्चांक गाठू शकलो असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। या काळामध्ये तोडणी वाहतूक ठेकेदार ऊस उत्पादक शेतकरी या सर्वांचं सहकार्य लाभल्यामुळे देखील कमी कालावधीत चांगलं गाळप झालं असून शेतकऱ्यांनी अवताडे शुगरवर जो विश्वास दाखवला त्या विश्वासास पात्र राहून शेतकऱ्यांना समाधानकारक दर देऊन हा कारखाना शेतकऱ्यांचा असल्याचं आपण दाखवून देऊ असा विश्वास देखील यावेळी त्यांनी बोलताना व्यक्त केलाय।